आपण राहतो त्या ठिकाणी कळत न कळत एक मूक साक्षीदार आपल्याला नेहमी पाहत असतो आणि तो म्हणजे आपल्या तिथला चौक। या चौकामध्ये अनेक मैत्री यारी दोस्ती दुश्मनी अशा घटना घडत असतात। गणेश उत्सवाला मैत्री होणार, वाद होणार, वादातन राडे होणार, हे सर्व तो चौक अनुभवत असतो। मोठमोठाले लावलेले बॅनर्स असोत, त्याच्यातनं होणारे राजकीय चर्चा असोत, त्या सर्वांचा एक साक्षीदार म्हणजेच हा चौक। या चित्रपटातही आपल्याला या सर्व गोष्टी बघायला मिळतात की पोलीस आहे, राजकारण आहे, राजकारणी आहेत तर नेते आहेत, नेत्यांना कार्यकर्त्यांची गरज असते आणि मग कुठलाही गुन्हा झाला, काही गोष्टी घडल्या, दंगली घडल्या, काही वादविवाद झाले, याच्यामध्ये भरडला जातो तो फक्त आणि फक्त केवळ हा कार्यकर्ता। तर त्या कार्यकर्त्याची ही गोष्ट आपल्याला दिसून येत आहे। सर्वात प्रथम तर या ठिकाणी डायलॉग बाजीचा खूप सारा वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे चित्रपटात नेमकं कथा पण महत्वाची ठरणार आहे की फक्त डायलॉग बाजीच आहे, हा एक प्रश्न निर्माण होतोय। प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा हे आणि इतर अनेक कलाकार आपल्याला दिसून आलेले आहेत। चौक या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या चारही भूमिका देवेंद्र गायकवाड यांनी निभावल्या आहेत। देवेंद्र गायकवाड दिग्दर्शनामध्ये पदार्पण या चित्रपटाद्वारे करत आहेत। यापूर्वीही त्यांनी बऱ्याचशा चित्रपटामध्ये कामं सुद्धा केलेली आहेत, जसं की बबन, रेगे, धर्मवीर इत्यादी। चित्रपटाचं संगीत हे ओंकार स्वरूप यांचं आहे, तर गाणी सुहास मुंडे आणि विनायक पवार यांनी लिहिलेली आहेत। तरुणांमध्ये जी एक क्रेज आलेली आहे की आभासी जे जग आहे सोशल मीडिया, याच्यामध्ये आपल्याला किती फॉलोअर्स वगैरे आहेत, त्याच्यावरून आपण किती मोठे प्रसिद्ध व्यक्ती आहोत हे सिद्ध करण्याची जी चढाओढ निर्माण झालेली आहे, त्याच्याबद्दल ही हा चित्रपट भाष्य करताना आपल्याला दिसून येत आहे। सरते शेवटी मग त्या कार्यकर्त्यांना कळतं की कसं या नेत्यांनी त्यांच्या फायद्यासाठी आपला गेम केलेला आहे किंवा आपला फायदा करून घेतलेला आहे आणि त्यातनं आता आपल्या हातात काहीच भेटलेलं नाहीये, मग आपल्यामुळे आपल्या कुटुंबाची सुद्धा कशी फरफट झालेली आहे, त्याच्यामध्ये मीच नाही तर माझं घर सुद्धा कसं भरडलं गेलेलं आहे, हे सर्व त्यांना सरते शेवटी कळतं आणि मग त्यातनं ते एक शेवटचा गेम आता करायचा। शेवटचा गेम म्हणजेच त्या राजकारण्यांना मारणं असेल किंवा मग आपल्यावर जो अन्याय झालाय त्याचा बदला घ्यायचा, हे शेवटी या ठिकाणी दिसून आलेलं आहे। अशा प्रकारची ही सरळ कहाणी आहे, परंतु ती कहाणी मांडताना आता दिग्दर्शकांनी किंवा कथाकारांनी डायलॉग बाजी तर खूप केली आहे, परंतु कथेवरती किती काम केलंय हे मात्र आता चित्रपट रिलीज झाल्यावरच कळणार आहे। कुठे ना कुठे हा ट्रेलर पाहिल्यानंतर मुळशी पॅटर्न या चित्रपटाची सुद्धा आपल्याला आठवण येतेच, हे मात्र नक्की। 19 मे या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे। याच दिवशी आता फकाट नावाचा दुसरा चित्रपट सुद्धा आलेला आहे। या दोन्ही चित्रपटांमध्ये क्लॅश तर होणारच, एवढं मात्र नक्की। बघूयात कोण बाजी मारता येते। चित्रपटांचे न्यूज, व्ह्यूज, रिव्ह्यूज आणि अपडेटसाठी बघत रहा एक्स्ट्रा टेल।